म्हणून देवेंद्र फडणवीस जोरजोरात हे विचार होते तुमचं सरकार दाऊदला समर्पित आहे का तुमचं सरकार दाऊदला शरण गेलं आहे का आज परिस्थिती बदलली आहे नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आलेलं आहे त्यांना जामीन मिळालेला आहे त्यांना वैद्यकीय कारणासाठी आजारपणामुळे जामीन मिळालेला आहे आज नवाब मलिक महाविकास आघाडीमध्ये नाही आहे आज महाविकास आघाडीचं सरकारही नाही आहे आज सरकार आहे ते महायुतीचं सरकार आहे आणि नवाब मुली मलिक हे महायुतीमधल्या एका पक्षाचा घटक पक्ष आहे म्हणूनच मला हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांचा प्रश्न समान अर्थाचा प्रश्न मला आज महायुती सरकारला विचारावा विचारावा असं वाटतोय की दाऊदशी संबंध आहेत नवाब मलिकांचे असा आरोप तुम्ही केला होता नवाब मलिक हे आतंकवादी आहेत टेररिस्ट आहे असा आरोप भाजपने भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अगदी सुद्धा पुन्हा केलेला आहे मग असे जे नवाब मलिक आहेत ज्यांचा दाऊदशी संबंध आहे असं तुम्ही म्हणताय दाऊची त्यांनी व्यवहार केला आहे असा आरोप ईडीने आपल्या आरोपपत्रात केलेला आहे या नवाब मलिकांना महायुतीने तिकीट दिलं असेल तर हा प्रश्न विचारायचा आहे का की तुमचं जे सरकार आहे आता ते दाऊद शरण सरकार आहे का आजच्या आपल्या कार्यक्रमाचं जे शीर्षक आहे जो मथळा आहे तो पाहून तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील हे सरकार म्हणजे आत्ताचं शिंदे सरकार म्हणजे शिंदे फडणवीस अजित पवारांचं सरकार हे दाऊदला शरण गेलं का असा माझा मथ मथळा आहे हे सरकार दाऊद शरण सरकार आहे का असा मथळा मी दिलेला आहे याचा अर्थ काय होतो असं तुम्ही विचाराल सरकारमध्ये दाऊदचे लोक आहेत का दाऊदच्या गुंडांचा सरकारला पाठिंबा आहे का, का पूर्वी नव्वदच्या दशकाप्रमाणे दाऊद आणि राजकारणी संबंध हा विषय पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे उपस्थित झाला आहे त्यावर वाद होतो आहे का तुम्ही हा प्रश्न विचारतायत असं मला आज एका दोघांनी फेसबुकवर विचारलं हा प्रश्न मी नाही विचारत आहे हे लक्षात घ्या अशा प्रकारचा प्रश्न वेगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि नैतिकतेचे स्वतःला खंदक मानणारे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारला विचारला होता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जे महाविकास आघाडी सरकार होतं दोन हजार एकोणीसमध्ये त्यावेळी हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला होता आणि त्यांचे नेमके शब्द सांगायचे तर हे सरकार दाऊदला समर्पित सरकार आहे का असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला होता कारण त्यावेळेला या सरकारमधले एक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली होती त्यांना मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट लावला होता आणि त्यांची रवानगी तुरुंगातही झाली होती तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा राजीनामा मागितला नव्हता ईडीने जी नवाब मलिकांवर कारवाई केली आहे ती आम्हाला मान्य नाही अशी ठाकरे सरकारची भूमिका होती म्हणून देवेंद्र फडणवीस जोरजोरात हे विचार होते तुमचं सरकार दाऊदला समर्पित आहे का तुमचं सरकार दाऊदला शरण गेलं आहे का आज परिस्थिती बदलली आहे नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आलेलं आहे त्यांना जामीन मिळालेला आहे त्यांना वैद्यकीय कारणासाठी आजारपणामुळे जामीन मिळालेला आहे आज नवाब मलिक महाविकास आघाडीमध्ये नाही आहे आज महाविकास आघाडीचं सा सरकारही नाही आहे आज सरकार आहे ते महायुतीचं सरकार आहे आणि नवाब मुली मलिक हे महायुतीमधल्या एका पक्षाचा घटक पक्ष आहेत म्हणूनच मला हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांचा प्रश्न समान अर्थाचा प्रश्न मला आज महायुती सरकारला विचारावा विचारावं असं वाटतो आहे की दाऊदशी संबंध आहेत नवाब मलिकांचे असा आरोप तुम्ही केला होता नवाब मलिक हे आतंकवादी आहेत टेररिस्ट आहे असा आरोप ने भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अगदी सुद्धा पुन्हा केलेला आहे मग असे जे नवाब मलिक आहेत ज्यांचा दाऊची संबंध आहे असं तुम्ही म्हणताय दाऊची त्यांनी व्यवहार केला आहे असा आरोप ईडीने आपल्या आरोपपत्रात केलेला आहे या नवाब मलिकांना महायुतीने तिकीट दिलं असेल तर हा प्रश्न विचारायचा आहे का की तुमचं जे सरकार आहे आता ते दाऊद शरण सरकार आहे का ते दाऊदला समर्पित झालं आहे का ते दाऊदच्या पायावर लोटांगण घालत आहे का कारण जर नवाब मलिक दाऊदचे एजंट असतील तर हे सरकार सुद्धा दाऊदला शरण गेलं आहे असा प्रश्न विचारता येऊ शकतो तुमच्याच लॉजिकप्रमाणे हेच लॉजिक देवेंद्र फडणवीस यांनी वापरलं होतं हेच लॉजिक वापरून मी आता हा प्रश्न विचारतोय कारण दाऊदशी संबंध असलेल्या असा आरोप ज्यांच्यावर आहे अशा नवाब मलिकांना महायुतीच्या एका पक्षाने एका घटक पक्षाने महायुतीतल्या एका भागीदार पक्षाने तिकीट दिलेलं आहे हे लक्षात घ्या म्हणून हा प्रश्न विचारतोय काय सांगताय की हे सरकार दाऊद शरण आहे का दाऊदच्या भीतीमुळे तुम्ही नवाब मलिकांना तिकीट देताय का आणि गंमत बघा नवाब मलिकांना तिकीट द्यायचं नाही असा आदेश अमित शहा गृहमंत्री अमित शहा यांनी अजित पवारांना दिला होता तरीही शेवटच्या क्षणी अजित पवारांनी म्हणजे अर्ज भरायला पाच मिनटं उरलेले असताना अजित पवारांच्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ए बी फॉर्म नवाब मलिकांना मिळाला म्हणजे अमित शहाचा आदेश धुडकावून अजित पवारांनी नवाब मलिकांना तिकीट दिलं असं म्हटलं जातं पण मला हे पटत नाही अजित पवारांकडे एवढी हिम्मत हिंमत नाही की अमित शहाचं म्हणणं धुडकावून ते असं काही करतील अजित शहानी अमित शहाशी संमती घेऊन त्यांना पटवूनच हे शेवटच्या क्षणी तिकीट दिलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळं लॉजिक वापरली असण्याची शक्यता आहे याचं कारण नवाब मलिक जर अणुशक्तीनगरहून उभे असते तर ती जागा अजित पवारांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितपणे मिळाली असती ते अनेक वेळा तिथून निवडून आलेले आहेत त्या मतदारसंघांवर त्याची पकड आहे पण महायुतीने म्हणजे अजित पवारांच्या पक्षाने जो महायुतीचा घटक आहे मी हे पुन्हा पुन्हा सांगतो आहे त्यांनी त्या मतदार त्या त्या मतदारसंघातून नवाब म नवाब मलिक यांच्या मुलीला म्हणजे सना मलिक तिकीट दिलं सना मलिक या केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नाहीत तर त्या महायुतीच्या उमेदवार आहेत असं महायुतीचे एक नेते आशिष शेलार यांनी जाहीर केलेलं आहे सना मलिक यांचं काम भारतीय जनता पक्षाचे लोक करणार आहेत पण बाजूच्याच देवनार मानुर्दी या मतदारसंघामध्ये नवाब मलिक यांना जे शेवटच्या क्षणी तिकीट दिलं ते आमचे उमेदवार नाहीत आम्ही त्यांचं काम करणार नाही असं भाजपचे लोक म्हणत आहेत हा काय ढोंगीपणा आहे नवाब मलिकांना अजून महायुतीतून काढून टाकलेलं नाही ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत ते अजूनही आमदार आहेत मी वारंवार सांगतो आहे सव्वीस नोव्हेंबरपर्यंत या विधानसभेची मुदत आहे त्यामुळे ते अजूनही आमदार आहेत ही निवडणूक झाल्यावर ते माझे आमदार होतील त्यामुळे त्यांना जर तिकीट दिलं असेल अजित पवारांनी आणि ते भाजपला जर मान्य नसेल तर त्यांनी खरं तर अजित पवारांच्या पक्षाला युतीमधून काढून टाकायला पाहिजे होतं पण तेही केलेलं नाही आहे कारण जर नवाब मलिक आणि त्यांची मुलगी जिंकली तर आयत्या दोन जागा महायुतीला मिळतील अजिशोब या पाठी आहे शिवाय अजित पवारांचे उमेदवार जे आहेत त्यांचा काही ठिकाणी मुस्लिम समाजावर प्रभाव आहे जसा नवाब मलिकांचा अणुशक्तीनगर आणि बाजूच्या मतदारसंघामध्ये प्रभाव आहे त्यामुळे अजित पवार मुस्लिम समाजाची काही मतं घेऊ शकतात असं महायुतीच्या नेत्यांना वाटतंय जे मला अजिबात पटत नाही मुस्लिम समाज अजित पवारांना मतं देणार नाही मुस्लिम समाजाने मतं दिली तर ती नवाब मलिक आणि सना मलिकना देईन पण तो अजित पवारांच्या पक्षाला मतं देणार नाही पण भाजपच्या नेत्यांना किंवा अमित शहाना हे वाटत असं की अजित पवार मुसलमानांची मतं घेऊन महाविकास आघाडीला डॅमेज करू शकतात म्हणून शेवटच्या क्षणी अमित शहानी अजित पवारांना ही परवानगी दिली आणि नवाब मलिक यांना तिकीट मिळालं आता नवाब मलिक हे दाऊदचे हस्त काय हा आरोप भाजपचा कायम आहे तरी सुद्धा त्यांच्या मित्रपक्षाने नवाब मलिकना तिकीट दिलेलं आहे नवाब मलिक दहशतवादी आहेत हा आरोपही कायम आहे हा आरोप खरा की खोटा वेगळा मुद्दा कारण नवाब मलिक असं सांगतायत की हा आरोप ज्यांनी माझ्यावर केला त्यांच्या विरुद्ध मी अब्रू नुकसानीची फिर्याद दाखल करणार आहेत किती माहीत नाही जाहीर तर त्यांनी केलेलं आहे त्यांनी एन डी टी व्हीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे म्हणजे हा महायुतीतला संघर्ष आहे हे लक्षात ठेवा नवाब मलिकांवर खटला चालू आहे मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट खाली हे मी सांगितलं तुम्हाला मगा त्या खटल्यामध्ये जे एक प्रॉपर्टीचं मॅटर आहे कुर्ल्यामध्ये गोवावाला कंपाऊंड होतलं होतं तिथलं तिथली एक मालमत्ता दाऊदच्या बहिणीच्या ताब्यात होती ती कायदेशीर होती बेकायदेशीर होती हा वादाचा मुद्दा आहे तो कोर्टात सुटेल पण ही मालमत्ता नवाब मलिक यांनी बेकायदेशीरपणे बे त्यांच्याकडून घेतली आपल्या ताब्यामध्ये त्यामध्ये दाऊदचा एक हस्तक सामील होता अशी ही केस आहे आणि त्यामुळे त्याच्यावर मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट लावलेला आहे त्यांच्याबरोबरचा जो आरोपी आहे सरदार त्याला टेररिझमचा ॲक्टसुद्धा लावलेला आहे कारण तो बॉम्बस्फोटातला एक आरोपी होता हे लक्षात घ्या ही गंभीर केस आहे ही केस संपलेली नाही नवाब मलिकांनी जेव्हा बेलसाठी ॲप्लिकेशन केलं इथल्या स्थानिक कोर्टामध्ये तेव्हा त्या न्यायाधीशांनी म्हटलं की या खटल्यामध्ये मी नवाब मलिकांना जामीन देऊ शकत नाही याचं कारण प्रथमदर्शनी पुरावा दिसतो आहे पण पुढे नवाब मलिक वरच्या कोर्टात गेले शेवटी गे सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने त्यांना वैयक्तिक कारणासाठी म्हणजे त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे वैद्यकीय मदतीची त्यांना गरज असल्यामुळे त्यांना बेल दिलेला आहे ते निर्दोष असल्यामुळे किंवा ही केस कमकुवत असल्यामुळे बेल दिला आहे असं काही नाही वैद्यकीय कारणासाठी बेल मिळाला आहे आणि हा बेल कधी मिळाला आहे लक्षात घ्या हा बेलसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या संमतीनेच मिळालेला आहे याचं कारण असं नवाब मलिक महाविकास आघाडीत होते तेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली त्यानंतर त्यांना अटक झाली जेव्हा अजित पवार आणि त्यांचे सहकारी भाजप आले तेव्हा काही दिवसांनी नवाब मलिक यांना बेल मिळाला आणि पडद्यामागची स्टोरी अशी आहे की अजित पवारांनी आग्रह धरल्यामुळेच नवाब मलिक यांना वैद्यकीय करण्यासाठी बेल मिळालेला आहे आणि नवाब मलिक यांना असं सांगण्यात आलेलं आहे दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून की तुम्ही काहीही बोलू नका काहीही गडबड करू नका हे लक्षात घ्या म्हणजे नवाब मलिक यांना बेल मिळण्यामध्ये सुद्धा भाजपचा हात आहे अजित पवारांचा तर हात आहेच पण भाजप सुद्धा सहभागी आहे आज भाजप काय दाखवतोय हा दाऊदचा माणूस आहे हा आतंकवादी माणूस आहे म्हणून आम्ही त्याचा प्रचार करणार नाही अरे त्यांना बेल मिळण्यामध्ये सुद्धा तुमची संमती होती ते बाहेर येण्यामध्ये तुमची संमती होती ते विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर बसत होते तेव्हाही तुम्ही आवाज उठवला नाही हां उपचार म्हणून एक पत्र पाठवलं देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना एक पत्र पाठवलं आणि तुम्ही नवाब मलिकांना आपल्या पक्षात घेतलं तर आमची हरकत आहे असं लिहिलं पण त्या हरकतीवर कृती काही केली नाही फक्त ते हरकत नोंदली एक उपचार केला आणि आता हा तिकीटाचा वाद उपस्थित केला आणि शेवटच्या क्षणी तिकीट दिलं माझं असं म्हणणं आहे भाजपचं खरोखर मत असेल की नवाब मलिक हे दाऊदचे हस्तक आहे तर त्यांना तिकीट नाकारायला हवं होतं ही सगळी डोंगबाजी आहे एका बाजूला तिकीट द्यायचं दुसऱ्या बाजूला आम्ही प्रचार नाही करणार म्हणायचं म्हणजे लांब राहायचं आणि नवाब मलिक आणि त्यांची मुलगी सना मलिक ज्या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत म्हणजे एक अणुशक्तीनगर आणि दुसरं देवनार या दोन्ही मतदारसंघात एकनाथ शिंदेचे उमेदवार आहेत त्यांच्या शिवसेनेचे हे लक्षात घ्या म्हणजे महायुतीने ते दोन अधिकृत उमेदवारही दिलेले आहेत अर्थात कदाचित चार तारखेपर्यंत चार नोव्हेंबरपर्यंत ते आपला अर्ज मागे घेतील ही शक्यता आहे विड्रॉ करतील ही शक्यता आहे आणि सना मलिक आणि नवाब मलिक सुद्धा महायुतीचे अधिकृत उमेदवार बनतील तेव्हा भारतीय जनता पक्षाची ही ढोंगबाजी चाललेली आहे म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की तुमचं दाऊद शरण सरकार आहे का हा प्रश्न मी देवेंद्र फडणवीसांना विचारतोय याचं कारण हाच डोंगीपणा त्यांनी महाविकास आघाडीच्या वेळेला केला होता आणि नवाब मलिक हे देशद्रोही आहेत आतंक हे आतंकवादी आहेत हे दाऊदचे हस्तक आहेत असं पुन्हा पुन्हा सांगण्याचा सा प्रयत्न केला होता मला अमित शहानाही हा प्रश्न विचारायचा आहे की या माणसावर एवढे गंभीर जर आरोप असतील तुम्ही ह्यांना तिकीट का दिलं नाहीतर आरोप मागे घ्या ईडीची कारवाई मागे किंवा न्यायालयाला सांगून टाका या केसमध्ये काही दम आहे असं मला वाटत नाही आम्ही मागे घेतो केवळ यांच्यावर राजकीय दबाव टाकण्यासाठी आम्ही ही केस घातली होती हे बघा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो नवाब मलिक काही संत पुरुष नव्हेत नवाब मलिक हे वादग्रस्त गृहस्थ आहेत आणि भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर कबाडीवाला असा आरोप केला होता त्याला नवाब मलिकाने उत्तरच दिलं होतं मला वाटतं विधानसभेत दिलं होतं किंवा बाहेर दिलं होतं की हो मी कबाडीवाला म्हणजे बंगारवाला आहे नवाब मलिक यांचा बंगारचा घाऊक व्यवसाय आहे रेल्वेचं बंगार ते उचलतात आणि यातून त्यांची आर्थिक ताकद आलेली आहे ते उत्तर प्रदेशातले आहे तिथे त्यांचा जमीन जुमला होता पण आता ते बंगारचाच व्यवसाय करतात आणि त्यामध्ये काही गैर नाही भारतीय जनता पक्षाच्या लोकांना असं हे भान नाही आहे की एखादा माणूस जर एखादा व्यवसाय धडपणे करत असेल तर तो व्यवसाय काय आहे कुठच्या दर्जाचा आहे समाजातल्या कुठल्या स्तरातला आहे याचा विचार न करता त्यावर ताशेरे कोणी झाडायला नको भाजपमध्ये सुद्धा असे अनेक लोक आहेत जे गरिबीतून वर आलेले आहेत असा व्यवसाय करून संघर्ष करून वर आलेले आहेत पण भाजपवाले वाले, वाले कधीही हे बांब बाळगत नाहीत बांध म्हणून त्यांना कबाडीवाला अशी त्यांनी त्यांची चेष्टा केली हा जो आरोप आहे नवाब मलिकांवर की गोवावाला कंपाऊंडमधली अमुक एक जमीन तुम्ही दाऊदशी व्यवहार करून घेतली हा आरोपही नवा नाही आहे नवाब मलिक जेव्हा समाजवादी पक्षात होते तेव्हाही दाऊदशी संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता त्यानंतर हे गोवावाला जमिनीचं प्रकरण आहे तेही एकदा बॉम्बस्फोटानंतर बाहेर आलं होतं पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही कारण नवाब मलिक बहुतेक वेळा सत्ताधारी पक्षात होते म्हणजे आधी ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये होते दोन हजार एकोणीस नंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होते त्यामुळे कदाचित कारवाई झाली नसेल पण लक्षात घ्या दोन हजार चौदा ते एकोणीस या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं ज जर नवाब मलिक हे दाऊदचे हस्तक होते जर ते आतंकवादी होते तर फडणवीस यांच्या सरकारने त्यांच्यावर कारवाई का केली नाही हा प्रश्न उपस्थित होतो माझं मत असं आहे माझं म्हणणं असं आहे की नवाब मलिक यांचं हे जुनं प्रकरण भाजपने मुद्दामून उकरून काढलं याचं कारण नवाब मलिक यांनी आर्यन खानच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचं संपूर्ण वस्त्रहरण केलं म्हणजे ज्या गोष्टी पत्रकारांनी शोधून काढायचा ज्या कारस्थानाचा पर्दाफाश मीडियाने करायचा ते काम नवाब मलिक यांनी केलं आणि आर्यन खानच्या प्रकरणात भाजप आणि मोदींचे भक्त कसे खोटे आहेत हे त्यांनी जगाला सांगितलं हे लक्षात घ्या तेव्हाच त्यांना धमक्या येत होत्या भाजपवाल्यांकडून की आम्ही तुम्हाला धडा शिकवू म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या आजूबाजूला जी माणसं गोळा झालेली आहे ती अत्यंत वाह्यात प्रवृत्तीची आहेत ती गुन्हेगारी प्रवृत्तीसुद्धा काही प्रमाणात आहेत आणि ती भलते उपद्व्याप करत असतात त्या लोकांनी सगळ्यांनी नवाब मलिक यांना आम्ही धडा शिकवू असा इशारा त्यावेळेलाच दिला होता आणि नंतर ही कारवाई झालेली आहे म्हणजे नवाब मलिक यांचं हे प्रकरण आर्यन खानच्या प्रकरणानंतर आलं आहे याचं कारण त्यांनी भाजपचं जे नाक कापलं त्याचा राग येऊन भाजपने ईडी आणि सीबीआयचा वापर करून अशी अनेक प्रकरणं जोकरून काढली त्यामध्ये नवाब मलिक यांचं हे प्रकरण होतं तुम्ही शहराल नवाब मलिक दाऊदचे हस्तक आहेत का त्याने दाऊदशी व्यवहार केला आहे का मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो ईडीची जी चार्जशीट आहे त्याच्यामध्ये चा असं म्हटलेलं आहे त्यांनी दाऊदशी व्यवहार केला आहे आणि तो संशयास्पद आहे असं म्हटलेलं आहे ते आरोप त्यांच्यावर ठेवलेले आहेत आता हे आरोप खरे आहेत की कुठे आहेत याचा निर्णय न्यायालयाने घ्यायचा आहे माझं असं म्हणणं आहे इतकाच गंभीर खटला आहे दाऊदशी संबंध असलेला खटला आहे तर तो तातडीने निकालात का काढत नाहीत नवाब अली मलिक यांना वैद्यकीय बेल मिळूनसुद्धा अनेक महिने झाले अजून या खटल्याची नीट सुनावणी होते होत नाही आहे पुढे होणार आहे की नाही आपल्याला माहीत नाही आहे जर एवढा महत्त्वाचा खटला आहे तर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेण्याचा प्रयत्न या शिंदे सरकारने का केला नाही का केवळ नवाब मलिक यांच्याविषयी ते मुसलमान आहेत म्हणून संशय निर्माण करायचा त्यांच्या कुटुंबाविषयी संशय निर्माण करायचा त्यांच्या कुटुंबाला त्रास द्यायचा याचं कारण त्यांनी भाजपला त्रास दिला म्हणून आणि हे सगळे उद्योग करायचे हे भाजपने केलेलं आहे नवाब मलिक यांच्यावर इतके गंभीर आरोप असतील तर फडणवीस यांनी अजित पवारांना असं स्पष्टपणे का सांगितलं नाही की तुम्ही नवाब मलिक यांना आपल्या पक्षात घेऊ नका त्यांना कुठे जायचं तिथे जाऊ दे पण तुम्ही आपल्या युतीमध्ये आपल्या पक्षामध्ये त्यांना घेऊ नका असं त्यांनी अजित पवारांना सांगितलं नाही मी मला हे आठवत आहे की नवाब मलिक जेव्हा जामिनावर सुटले तेव्हा नवाब मलिक यांच्या घरी तोपर्यंत तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला होता त्यांच्या घरी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे अजित पवार सगळेच गेले होते आणि दुसऱ्या बाजूने सुप्रिया सुळे वगैरे पण त्यांच्या घरी गेले होते माझ्यावरती अमोल कोल्हे सुद्धा त्यांच्याबरोबर होते म्हणजे दोन्ही बाजूची माणसं त्यांनी आपल्याकडे यावं म्हणून त्यांच्या घरी गेली होती आणि त्यांच्याशी संबंध आपली ठेवणार आहोत असं सांगत होती मग जर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवलेले आहेत त्यांच्या पक्षात घेतलेला आहे तर तुम्ही फडणवीसांना तुम्ही असे काय उद्गार काढू नका ही विधानं करू नका एका माणसाला बदनाम करू नका असं सांगितलं सांगितलं का नाहीत हा अजित पवारांना माझाही प्रश्न आहे आणि नवाब मलिक यांच्यावरचा हा कलंक दूर व्हायचा असेल तर न्यायालयाने लवकरात लवकर निकाल द्यायची गरज आहे एक माणूस मुस्लिम आहे म्हणून त्याचा दाऊशी संबंध जोडायचा त्याला बदनाम करायचे हे उद्योग आजपर्यंत अनेकदा झालेले आहेत विशेषतः हिंदुत्ववादी परिवारातल्या लोकांनी हे केलेले आहेत एखादा मुसलमान असेल तर तो गुन्हेगार आहे दाऊशी संबंध आहे हे आरोप सहजपणे आपण करतो आणि बहुसंख्य समाज त्यावर विश्वास ठेवतो हे ही एक शोकांतिका आहे लक्षात ही एक शोकांतिका आहे म्हणून मला असं वाटतं की नवाब मलिक यांची जी निवडणूक आहे ती आता होणार आहे ते उभे आहेत त्यांचे अर्ज रद्द झालेले नाही आहेत आणि जर ते उद्या निवडून आले त्यांची मुलगी तरी निवडून येईल किंवा ते तरी निवडून येईल येतील असा अंदाज व्यक्त केला जातोय पण कदाचित ते आणि त्यांची मुलगी दोघेही निवडून येऊ शकतात कारण या भागामध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे हा मुस्लिम बहुल भाग आहे एका मतदारसंघात देवनारच्या मतदारसंघामध्ये अबू आझमी समाजवादी पक्षाचे आणि नवाब मलिक हे एकमेकांसमोर असल्यामुळे इथे मुसलमानांची मतं फुटून बिगर मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकतो म्हणजे या भांडणामध्ये तिथे वेगळाच उमेदवार निवडून येऊ शकतो हे लक्षात घ्या ही सुद्धा एक राजकारणाची गंमत आहे आणि उद्या जर हे निवडून आले नवाब मलिक किंवा सना मलिक तर त्यांना महायुतीमध्ये घ्यायला भाजपची काही हरकत असणार नाहीये मग ते सांगायला मोगळे आम्ही आपला विरोध दाखवला आम्ही प्रचार केला नाही अरे पण निवडून आल्यावर तुम्ही त्यांना बरोबर घेत आहे अर्थ तुम्ही ढोंगी आहात असा होतो तेव्हा माझं असं म्हणणं आहे ही सरळ सरळ ढोंगबाजी आहे दोन हजार एकोणीसला जेव्हा फडणवीसांनी ठाकरे सरकारवर तुम्ही दाऊदला शरण गेलेलं सरकार आहे किंवा समर्पित झालेलं सरकार आहे असा आरोप केलात तेव्हाही ती ढोंगबाजी होती तो राजकीय आविर्भाव होता राजकीय कांगावा होता असं म्हणा आणि आजही नवाब मलिकांवर जे आरोप होत आहेत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बहुसंख्य महायुतीतले लोक आहेत भाजपवाले लोक आहेत हा सुद्धा ढोंगीपणाचाच प्रकार आहे मित्र हो का हा यावर उत्तम उत्तर आहे काही काळाने निवडणुका होतील निकाल लागतील मग नवाब मलिक कोणाबरोबर आहेत हे स्पष्ट होईल आणि कोण त्यांना जवळ करत आहेत ते स्पष्ट होईल आणि भारतीय जनता पक्षाने जे ढोंग केलं आहे त्याचं उत्तर आपल्याला मिळेल तोपर्यंत आपण थांबलं पाहिजे बघूया या निवडणुकीत काय होतंय